चहा घ्या. काय मग समीर, कसं झालं काल काउन्सिलिंग? काउन्सिलिंग छान मस्त. हो अग, अगं ते काउन्सिलर ना फार हुशार आहेत, म्हणजे त्यांना कुठली केस कशी हँडल करायची नीट कळत. फार छान बोलतात ते. आणि एकतर ना त्यांच्याकडे गेल्यावर मला असं फार बरं वाटत. बघ म्हणजे फार आहारी जाऊ नकोस त्यांच्या. आहारी हो, म्हणजे शेवटी तो बाहेरचाच माणूस पडतो ना रे. त्याचा व्यवसाय काउन्सिलिंग हा आहे नाही का, त्याला किती कळणार त्या त्या माणसाबद्दल, नाही का? तो आपलं ढोबळ मनाने अंदाजपणचे बोलत राहणार काहीतरी. आई मला असं वाटत नाही. मला तर हे सगळं निरर्थकच वाटत. घरात एवढी सगळी माणसं असताना पाहिजे कशाला काउन्सिलर? फाड नुसती. आई तुला माहितीये, आधीच्या पिढीला आपल्या पुढच्या पिढीतल्या काही गोष्टी फॅडच वाटतात. अगं असेल, पण यात फार वेळ घालवू नयेस असं वाटत मला. वेळीच अंग काढून घे सगसाई. अगं आपण पेशन्स ठेवला पाहिजे. असं धडसोड करून कसं चालेल? एकतर आमच्या पिढीत या सगळ्या गोष्टींना अशा फास्ट होतात. लग्न, डिवोर्स, काय बाबा. पण मी ठरवलंय, आयुष्यात अशी एक गोष्ट करायची ना की काहीतरी अचीव केल्याचा आनंद मिळेल. हा मला माहिती आहे माझ्यात पेशन्स नाही आहेत, पण मी तो वाढवणार आणि रेग्युलरली काउन्सिलर कडे जाणार. हा दादा, रेग्युलरली जा. तुला वाटेल तितके दिवस जा. निघू मग मी. हो ठीक आहे, बाय बाय बाय. आई बाय. बाय. मी बोलेन त्याच्या विरोधात बोललंच पाहिजे का काहीतरी? तो आनंदात आहे, तू का त्रास करून घेतेस? तू तुझ्या आवडीची गोष्ट कर. म्हणजे? म्हणजे विनीशी बोललोय मी, ती म्हणाली कोणी चांगला भेटला तर लग्न करायला तयार आहे.